जितेंद्र आव्हाडांना हे लढवय्या या नेते आहेत एकतर, दुसरं त्यांना प्रश्न विचारण्यासाठी पोलीस स्टेशनला बोलवलं. पोलीस स्टेशनला माहिती गेल्यावर असं कळलं की वरून दबाव येतोय. आता वरून म्हणजे कुठून ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही. मला खरं तर एका गोष्टीची गंमत वाटते की राज्यात चाललंय काय, जो चूक करतो त्याला पूर्ण माफी आणि जो एखादा आंदोलन करतो त्याला शिक्षा. म्हणजे ब्रिटिश राजचे दिवस मला आठवत आहेत. आणि एक गोष्ट मी आवर्जून तुम्हाला सांगू इच्छिते की जितेंद्र आव्हाडांना हे लढवय्या नेते आहेत एकतर, दुसरं त्यांना प्रश्न विचारण्यासाठी पोलीस स्टेशनला बोलवलं. पोलीस स्टेशनला माहिती गेल्यावर असं कळलं की वरून दबाव येतोय. आता वरून म्हणजे कुठून ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही. मी कुणावर आरोपही करत नाही, कारण दबाव येतोय बिचाऱ्या पोलिसांची काहीच चूक नाही. आणि मी नेहमी सत्तेत असू दे किंवा नसू दे, एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राचे पोलीस ह्यांना जर कुणाचे फोन येत असतील अशी चर्चा जी आहे ती शक्यता नाकारता येत नाही, असं एकूण ह्या सगळ्या घटनेमधून आपल्याला दिसतं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्या कारणासाठी त्यांना अटक होती, म्हणजे एखादा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात काहीतरी चुकीचं जर दाखवत असेल आणि एखादी व्यक्ती जर त्याच्या विरोधात त्यांच्या वेदना मांडत असेल आणि त्यासाठी त्याला अटक होत असेल, तर मला असं वाटतं मी मनापासून त्या अटकीचं स्वागत करते. आणि आम्हाला सगळ्यांना त्या कामासाठी जेलला जायला लागलं तरी चालेल, पण छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्र सहन करणार नाही. आणि जितेंद्र आव्हाड जर ह्या कामासाठी जेलमध्ये गेले असेल तर आम्हाला जितेंद्र आव्हाडांचा अभिमान आहे. आणि ह्या सरकारनी उत्तर दिलं पाहिजे की तुम्ही नक्की कोणाच्या बाजूनी आहात. तुम्ही छत्रपतींच्या विरोधात जर असाल तर स्पष्ट करा, मग ही लढाई पूर्ण ताकदीने लढू. मग दबाव कुठून येतोय, जो आरोप होतोय, आणि डायरेक्ट अटक कशासाठी आणि काय केलंय? तुम्ही व्हिडिओ पाहिलाय का? त्यानंतरचे अनेक व्हिडिओ आले, त्याच्यामुळे तिथे जितेंद्र आव्हाड मारामारी करताना तुम्हाला दिसत आहेत का? जितेंद्र आव्हाडांना मला तुमच्या चॅनलवर पाहिलेल्या व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाडांचे हात फोल्डेड आहे, तुम्ही व्हिडिओ जर पाहिला असेल तर. आणि ते एवढंच विनंती करतायत की चूप बसा, सगळ्यांना गप्प बसा. मग गप्प बसणं गुन्हा व्हायला लागला या देशामध्ये, या राज्यामध्ये. म्हणजे हात जोड असं राहिलं तरी गुन्हा, गप्प बसला म्हणला तरी गुन्हा. म्हणजे ह्यांच्या मनाच्या चौकटीत आपण बाहेर वागलो की गुन्हा एकतर. आणि ह्यावेळेस तो हद करते, ह्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी जर अपमान होत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे. म्हणजे सत्ता काबीज करण्यासाठी माणसांनी किती पातळी सोडावी हे महाराष्ट्राला लाजवणारी गोष्ट आहे. आता हे माझ्याकडे उत्तर नाही आहे, हे तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन माहिती काढा. तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला जास्ती माहिती असते. माझं म्हणणं आहे की कुठल्याही कलाकाराला त्याला जे वाटतं ते बोलण्याचा मनमोकळा अधिकार आहे, मी त्याचं समर्थन करते. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ऐतिहासिक सिनेमे जेव्हा तुम्ही बनवता, म्हणजे एखादं पेंटिंग त्यांना करायचं, जो मर्जी करो, पेंटर आहात तुम्ही, सिनेमा बनवायचा काल्पनिक सिनेमा बनव. आता मराठी मनमोहन देसाईंचे पिक्चर बघूनच आपण जन्माचे मी तरी लहानाची मोठी झाले हो, त्याच्यात ती निरूपा रॉय तिची मुलं हरवतात म्हणून का आईचा अपमान होत नाही, ती एक कथा आहे, दंतकथा आहे आपल्याला माहिती आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज ही दंतकथा नाही आहे, ही आमची ओळख आहे, आमचा श्वास आहे. ते छत्रपती आहेत, त्यांच्याबद्दल जर चुकीची माहिती तुम्ही देणार असाल तर ते अयोग्य आहे. आणि त्याचा विरोध जर चुकीचा इतिहास सांगणार असाल तर ते. मी तुम्हाला सगळ्यांना आज इंद्रजीत मोहितेंची एक फिल्म पाठवते व्हॉट्सॲपवर, त्याच्यात त्यांनी बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या. त्यांनी त्याच्यात
बांदल कुटुंबाबद्दल सांगितलेलं आहे, पाटील कुटुंबांबद्दल सांगितलं आहे, महिलांवर झालेले बलात्कारांबद्दल सांगले. सिनेमामध्ये महिलांचा बलात्कार होणं, कोणीतरी पाटील करतायत, बांदल विरोध, अहो भोरचे आहेत. ज्या भागाची माझं भाग्य की ज्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीच्या छत्रपतींची पावन झालेली भूमी आहे, त्या भूमीचं लोकप्रतिनिधी म्हणून मी गेले 13 वर्ष काम करते, त्या भोरमधली घटना आहे. भोरमधले बांदल फॅमिलीज आहेत. तर हे छत्रपतींच्या विरोधात ते कोणी सांगितलं म्हणजे हास्यास्पद आहे. ह्याच्याबद्दल बोलणंही अगदीच म्हणजे मी तर बोललंच नाही पाहिजे. जितेंद्र आव्हाडांना अटक झाली म्हणून मी बोलले, नाही तर मी या विकृतीबद्दल बोलणारही नव्हते. नाही नाही, मी त्याचं स्वागत करते. का नाही एक मोठी चर्चा महाराष्ट्राचे इतिहासक आणि हे सिनेमावाले होऊन जाऊ दे एकदा चर्चा. पण छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्र नाही सहन करणार. आणि ज्या पद्धतीने त्या गोष्टी मांडल्या गेल्या दुर्दैवी होत्या. अहो आम्ही आमच्या मुलांना काय शिकवतो, मला माझ्या आईवडिलांनी काय शिकवलं, तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला छत्रपतींबद्दल काय शिकवलं, आणि कोणी तुम्हाला सांगितलं की बांदलांनी त्यांनी कोण गेलंय का भोरला, त्या बांदल कुटुंबाला जाऊन भेटा ना तुम्ही. ते छत्रपतींना देव मानणारे आपल्यासारखेच लोक आहेत. तो प्रेम करतात, ते त्यांना अभिमान आहे. तुम्ही भोरमध्ये जाऊन बघा, पहिलं भाषण असतं छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहेच ती भूमी, तशी ती पावनच भूमी आमची. भोर वेल्ला मुळशी पुरंदर तर संपूर्ण भाग, पुणे जिल्हा, भाग्य आमचं की त्या जिल्ह्यात आले. मान्य आहे मला, माझं म्हणणं आहे सगळे पक्ष बाजूला करू, इतिहासकारांना चर्चासत्र करू, तुम्ही घ्या कुठल्या तरी चॅनलने डिस्कशन ठेवावं, आम्ही ठेवतो इथे. चला, माझं म्हणणं आहे जे काही खरा इतिहास हा खराच असला पाहिजे. गांधी नावाचा सिनेमा आला ना या जगामध्ये, या तुम अनेक पिढी, माझी पिढी, तुमची पिढी, किती वेळा आता आपण सगळ्यांनी तो सिनेमा एकदा बघितला, दोनदा बघितला, तीनदा बघितला, वाटतं की दरवेळीच आपण पाहतो तेव्हा नवीन काहीतरी शिकायला मिळतं. मग गांधी हा सिनेमा उत्तम होऊ शकतो, तर मग छत्रपतींवर असं काय झालं की हे नवीन सिनेमे असे यायला लागले? आणि कशासाठी विकृती करू नका, सत्य दाखवा. माझं म्हणणं आहे सत्य दाखवा. सत्याला कुणाचाच विरोध नाही, सत्यमेव जयते. सत्य हे दाखवलंच गेलं पाहिजे, पण इतिहास चुकीचा दाखवू नका. आणि जर त्यांचं म्हणणं आहे की ह्या गोष्टी झाल्या असतील तर होऊ दे ना एखादी मन मोकळेपणे चर्चा, सगळे पक्ष आपण बाजूला ठेवू, आम्ही त्याच्यातून एक बार बघू. इतिहासकारांना इंद्रजीत मोहितेंचं प्लीज तुम्ही बघा, मी तुम्हाला सगळ्यांना पाठवते ती माहिती. नाही नाही, मला मान्य आहे, मला मान्य आहे, मला पूर्णपणे तुमचा मान्य आहे. एकतर सिनेमा फारसा चाललाच नाही आहे, त्याच्यामुळे काहीच नव्हतं तिथे. मान्य, पूर्णपणे मान्य. मला माझी मला असं वाटतं की एकतर तिकडे ज्या ते झालं, आता तुम्ही हे व्हेरीफाय करू शकता, कारण का तुमच्याच एका चॅनलवर दाखवलं होतं की तिथले जे गृहस्थ होते त्यांनी काही, म्हणजे मी एक महिला असल्यामुळे मी हे बोलणं योग्य नाही, कारण मला अख्खी शरम आहे अजून, त्याच्यामुळे मी फारसं त्या व्यक्तीबद्दल बोलणं अयोग्य राहील. पण जे काही सोशल मीडिया किंवा चॅनल्सवर दिसलं त्या कृती का झाली, कशामुळे झाली, हा माध्यमातूनच विषय मांडला आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे न जाता आपण, माझं म्हणणं आहे की छत्रपतींना न्याय आपण दिला पाहिजे. एवढीच माझी मापक, एक स्वाभिमानी महिला म्हणून माझी अपेक्षा. तसं जर असेल तर हे दुर्दैवी आहे. आणि मग जो कोणी छत्रपतींबद्दल अशा चुकीच्या गोष्टी दाखवेल त्याला छत्रपतींचं नाव घ्यायचा अधिकार नाही. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते की राजकीय पक्ष सगळे बाजूला ठेवा. इतिहासकारक जे हिस्टोरियन्स आहेत, इतिहास ज्यांनी अभ्यास केलेला आहे, त्यांना चर्चा करू द्या ना. ज्याची चर्चेची तयारी असेल त्या दोन्ही बाजूंनी चर्चा व्हावी आणि मग समाज ठरवेल. मला माहिती आहे की मी जो इतिहास वाचलेला आहे, अनुभवलेला आहे, भोरमध्ये जवळून पाहिलेला आहे, त्याच्यात असल्या कुठल्याही गोष्टी झालेल्या नाही. महिलांचा बाजार दाखवलाय, काय लावलंय? छत्रपतींच्या काळात असं होतं? म्हणजे महिला ही काय ऑब्जेक्ट होऊन बसली आहे? ज्या छत्रपतींनी महिलांचा मान सन्मान करायला आपल्याला शिकवला, त्यांच्या काळामध्ये अशा गोष्टी दाखवणं हे खरंच योग्य आहे का? नवीन पिढीला काय शिकवतोय आपण?
हे खूप दुर्दैवी आहे हो।